तर अधिवेशनाचा कालावधी कमीत कमी 1.5 महिना असावा असं अनिल देशमुखांनी म्हटलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांनी ही मागणी केली आहे. सरकार 2 आठवड्यात अधिवेशन उरकू पाहत आहे असंही अनिल देशमुखांचं म्हणणं आहे. 2 आठवड्यात अधिवेशन घुरणं हे योग्य नाही. पुणे ड्रग्ज प्रकरणाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका सुद्धा अनिल देशमुखांनी केलेली आहे. आहेत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख. सर, उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, आज चहापान आहे, विरोधकांची भूमिका काय आहे, विरोधक किती आक्रमक असणार आहे अधिवेशनात? असं आहे की हे अधिवेशन पहिले गोष्ट कमीत कमी 1.5 महिना चाललं पाहिजे, पण फक्त 2 आठवड्याचा कार्यक्रम फक्त आलेला आहे अधिवेशनाचा. आणि आज महाराष्ट्रासमोर किती मोठे प्रश्न आहेत. सध्या आपल्याला माहीत आहे की ड्रग्जचा हा जो प्रश्न आहे अतिशय मोठा आहे. पुणे असो किंवा महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या मोठ्या शहरामध्ये ड्रग्जचं रॅकेट पसरलेलं आहे, त्याच्यावर शासनाचं काही लक्ष नाही. हिट अँड रनच्या केसेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. नागपूरला 3 केसेस हिट अँड रनच्या झाल्या. त्या रानधुलेच्या केसमध्ये आतापासून जवळजवळ 130 दिवस झाले, ज्या एका महिलेनी 2 माणसाला उडवलं ती 130 दिवसापासून अजून पोलिसांना सापडली नाही. बहीणसारख्या लोकप्रिय योजना महाराष्ट्रात आणल्या जाऊ शकतात. शेतकरी कर्जमाफीची चर्चा आहे अनेक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हा तर आमचा आग्रह आहे, कालही मी बोललो. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे, शेतकरी अतिशय अडचणीत असल्यामुळे त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांना कमी भावामध्ये खत मिळाली पाहिजे. आज 20-25% खताच्या किमती वाढल्या आहेत. बी बियाण्याचा मोठा काळाबाजार इथे होत आहे, राज्य शासनाचं काही लक्ष नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं अधिवेशन गुंडाळायचं, 8 दिवसाचं 10 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं, हे काही योग्य नाही. कॅमेरामॅन साई सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.